घराचा एखादा कोपरा किंवा बाल्कनीमध्ये गार्डन असावा असं प्रत्येकाला वाटतं, पण अपुऱ्या जागेमुळे ते सगळ्यांना शक्य होईल असं नाही. मग अशा वेळी बाल्कनीमध्ये हुक लावून गार्डनचा लुक देता आला तर छान वाटते ना कन्सेप्ट. चला तर मग पाहूया हँगिंग गार्डन. नमस्कार, मी नंदन कलबाग आणि गोगरी नर्सरी पनवेल इकडे मी आपलं स्वागत करत आहे. आपण बऱ्याच वेळेला आपल्या बाल्कनीमध्ये खिडकीच्या बाहेर बरेचसे हँगिंग बास्केट लावतो, आपण त्याला झुलती झाडं म्हणू शकतो. आता ह्या झुलत्या झाडामध्ये आपण जी प्लास्टिकची कुंडी वापरतो, कधी मातीची कुंडी वापरतो, कधी आपण शिंकाळं वापरतो, पण त्याच्यात माती भरल्यानंतर काय होतं की ते एकतर जड होतं खूप, आणि जड झाल्यानंतर आपण जेव्हा ह्याच्यातनं पाणी टाकतो ते पाणी टाकलेलं ते गढूळ पाणी येतं आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनी भिंती खराब होतात. इतकंच नाही तर खाली राहणाऱ्या लोकांचे कपडे जे वाळत टाकले असतात त्याच्यावरती पण पडून ते त्यांचे कंप्लेंट असते. तर ते न करता काय प्रकार आपण करू शकतो, दुसरे काय त्याच्यावरती प्रकार होऊ शकतो असा मी विचार केला. आणि माझ्या लक्षात आलं की आपण जर नायलॉनचा धागा घेऊन किंवा आपण त्याला जो रस्सी म्हणतो ती घेऊन त्याचे जरा गाठी घालून असा जरा हँगर केला आपण तर त्याच्यामध्ये काय झाडं लावू नये. बरं, ह्याच्यामध्ये जर माती घालायची गरज नाही आहे, ह्याच्यामध्ये फक्त ठासून मॉस भरलेलं आहे आणि त्या मॉसमध्ये आपण फक्त वरच्या बाजूने झाड लावतो. आता हे नेचरचं झाड असं आहे की एकदा लावलं की सगळ्या बाजूने वाढतं ते, म्हणून मग काय असतं की तुम्ही एकदा लावलं की ते काही महिन्यांनी सबंध बाजूने भरून जातं, म्हणजे जोपर्यंत झाड वाढलेलं नाही आहे तोपर्यंत तुम्हालासुद्धा ह्याची सौंदर्य दिसतं, आणि नंतर झाड वाढल्यानंतर तुम्हाला काही दिसणार नाही, फक्त तो झाडाचा वाढलेला गोळा तेवढंच ह्याच्यामध्ये आपण दिसू शकतो. आता तुम्हाला जर एवढ्या गाठी वगैरे घालता येत नसतील मग आपण साधा आपल्याला ही अशी प्लास्टिकची जाळी मिळते बाजारामध्ये, ती बाजाराची जाळी आणून कापून आपण ती एका बाजूनी गाठी घालून अशी जर सिलिंडरसारखं केलं, नळकांड केलं, आणि त्याच्यामध्ये आपण एकतर मॉस भरायचा, पण मॉस जर आपल्याला खूप महाग वाटत असेल तर आपण काथ्याचे तुकडे किंवा आपण जे काथ्या म्हणतो तो भरूनसुद्धा त्याच्यावरती आपण अगदी मातीशिवाय ही झाडं वाढवलेली आहेत. ही पण तशीच आहे, ह्याच्यामध्ये कुठेही माती नाही, त्यामुळे गळणारं पाणी आहे ते एकदम शुद्ध असतं. बरं, तुम्हाला स्प्रे पण नाही म्हणजे पाणी घालायची पण गरज नाही आहे, नुसतं आपण स्प्रे करूनसुद्धा त्याच्यावरती झाडांना चांगल्या प्रकारे वाढू शकतो. आता ह्याची गंमत बघा, ही आहे वेल, तर तिला कुठेतरी वाढायला जागा वाढायला जागा पाहिजे उंच वाढायला, म्हणून काय केलं की ह्याच्या जो काथ्या भरलेला आहे त्याच्या आधाराने ही वेलवरती चढते, आणि मग जास्त वाढली की आपण परती वरती कापून मग एकदा वरचा शेंडा कापला की त्याला आणखी फुटवे येतात आणि सबंध तुम्हाला असं झाडाने भरलेलं नळकांडच फक्त दिसतं. म्हणजे तुम्हाला काही त्याच्यावरती कुठे माती लागलेली आहे किंवा कुठे असं मोकळं असं दिसत नाही, पेटीचा आकार दिलेला आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त मॉस भरलेलं आहे आणि मॉसमध्ये आपण जे मनी प्लांट म्हणतो ते लावलेले आहे. आता ते पण किती हलकं आहे वजनाला आणि ह्याच्यातनं पण काही गढूळ पाणी येत नाही आणि ओघडलेली झाडं त्याच्यावरनं फार सुंदर दिसू शकतात. हा पण तसलाच प्रकार आहे, त्याच्यामध्ये नेचे लावलेले आहे. आता फक्त नेचेच का, अगदी कॅक्टस आणि सक्युलंट्स का नको, म्हणून मी त्याच्यावर आणखी एक प्रयोग केला की कॅक्टससुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की फक्त काथ्यामध्ये वाढवलेले आहेत, कुठचीही माती नाही ह्याच्यामध्ये, आणि तुम्हाला दिसेल की हे आता चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये वाढत आहेत कॅक्टस. ह्या कॅक्टसला चांगली सुंदर फुलं पण येत असतात, पिवळसर नारिंगी रंगाची, त्यामुळे फक्त आपल्याला वाटतं की काटेरी काय त्याच्यामध्ये शोभा आहे पण असं नाही आहे, कॅक्टसला पण फार सुंदर फुलं येतात. हा थोडासा मोठा झाला की साधारण हिवाळ्याच्या म्हणजे आता ह्या सीझनला त्याला नॉर्मली फुलं येत असतात. बरं, कॅक्टस असा प्रकार आहे की तुम्ही ह्याला जर एक महिना जरी पाणी नाही टाकलं तरी ते चांगल्या प्रकारे वाढू शकते. हे अशा प्रकारचे निरनिराळे आपण हँगर्स म्हणा किंवा शिंकाळी म्हणा, नायलॉनच्या धाग्यापासून किंवा आपल्याला ती प्लास्टिकची जाळी मिळते त्या जाळीपासून किंवा आपण असे सिंथेटिक धागा मिळतो त्या प्रकारचे निरनिराळे धागे घेऊन आपण सुंदर हँगर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये आपण कुठेही माती वापरलेली नाही आहे, त्यामुळे त्याच्यातनं गळणारं पाणी आहे ते खूप शुद्ध आहे, त्यामुळे कुठे भिंती खराब होणं, जमिनी खराब होणं किंवा खाली असणाऱ्या लोकांच्या कपड्यावरती पडून कपडे खराब होणं हे सगळं आपण चांगल्या प्रकारे टाळून तो त्याच वेळेला आपण निसर्गाचा अनुभव आपल्या घरच्या घरी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।